मित्रांनो, आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये टॉप करायचं आहे, पण आज आपण या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्समध्ये कमीत कमी पासिंगचं जे गॅरंटेड क्वेश्चन आहेत तर ते बघणार आहोत. अशी गॅरंटी की जे प्रश्न जर आपण केले तर पासिंगची आपली गॅरंटी आहेच. आपल्याला टॉप करायचं आहे, लक्षात ठेवा. बघा, प्रश्न दुसरा ए जो आहे, पुढील कृती पूर्ण करा, म्हणजे ॲक्टिव्हिटी आहे मित्रांनो ही सेमीवाल्यांसाठी. कोणत्याही दोन आणि दोन कृती पूर्ण करायच्या आणि चार गुणांचा हा प्रश्न असणार आहे. प्रश्नाचं स्वरूप नेमकं कसं असतं बघा. प्रश्न दुसरा एमध्ये प्रत्येकी दोन गुणांच्या तीन कृती विचारल्या जातात, म्हणजे हे हा जो दुसरा प्रश्न आहे तर त्यामध्ये एकूण तीन कृती असतात विचारलेल्या, आणि या तीन कृतीपैकी आपल्याला कोणत्याही दोन कृती लिहायच्या आहेत, सोडवायच्या आहे, आणि प्रत्येक कृती ह्या वेगवेगळ्या विचारल्या जाऊ शकतात. आता जर आपण दोन कृती मांडल्या तर त्या एका कृतीला दोन मार्क्स असतात, म्हणजे आपले टोटल मार्क्स झाले चार, आणि हा चार मार्काचा प्रश्न, आणि तिसरा जो आहे तर त्यामध्ये सुद्धा एक कृती म्हणजे ॲक्टिव्हिटीज आहे, तर तो तीन मार्काचा, म्हणजे हे चार मार्क या प्रश्नाचे आणि ते तीन मार्क तिसऱ्या नंबरच्या प्रश्नाचे, तर अशी सात मार्क होतात. तर सात मार्क जर आपल्याला मिळाले तर गणित एकमध्ये आपण गॅरंटेड पास होणारच आहे, कारण सात गणित एकचे, सात गणित दोनचे आणि आपले इंटरनलचे मार्क्स 20 हे शाळेतून जात असतात, तर त्यामुळं आपले टोटल 34 मार्क्स होतात. बघा, आता उदाहरणार्थ कृतीमध्ये आपल्याला काय करायचं, तर रिकाम्या चौकटी भरा हा एक प्रकार असतो, दुसरा प्रकार असतो दिलेली सारणी पूर्ण करा, आणि तिसरा प्रकार असतो आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा जो प्रश्न आहे तर हा आपण बघणार, उदाहरण बघणार या व्हिडिओमधलं, बट त्या अगोदर पुढचे 90 सेकंद अन अकॅडमीबद्दल. मित्रांनो, बोर्ड एक्झामच्या सगळ्या सब्जेक्टची प्रॅक्टिस फक्त आपल्या मॅथ्स संगर चॅनलवर. बट आता आपण घरी अभ्यास करताना जर काही प्रॉब्लेम यायला लागला, आपल्या कोणत्या एक्झाम्पलचं सोल्युशन आपल्याला मिळत नाहीये, मग अशा वेळेस आपण काय करायचं, तर आपण जायचं अन अकॅडमीवर. अन अकॅडमीवर एक आस्क डाऊट नावाचं फीचर आहे, तर त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही 10 डाऊट्स जर विचारले तर 10 मार्चपर्यंत ही ऑफर आहे. जर तुम्ही 10 डाऊट्स विचारले तर तुम्हाला 15 दिवसाचं सबस्क्रिप्शन जे आहे तर ते फ्रीमध्ये मिळू शकतं, आणि सोबतच तुम्हाला एक कोड यूज करायचा आहे, लिंक डिस्क्रिप्शन आहे, तुमच्या वर्गाच्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. एक कोड यूज करायचा आहे, कोड आहे MH1, अनलॉक करायचा आहे, आणि अनलॉक केल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये एन्जॉय करू शकता, फ्री मध्ये क्लासेस बघू शकता. सुरुवातीला अन अकॅडमी ऍप वर या, वरती डाव्या कोपऱ्याला तुमचा वर्ग सिलेक्ट आहे का बघा, स्क्रोल करा. स्क्रोल केल्याच्या नंतर आस्क डाऊट मध्ये युअर डाऊट्स नावाचं एक टॅब आहे, तर त्यावर क्लिक करा. तुम्हाला दोन फीचर दिसतील, टेक अ पिक्चर आणि चूज फ्रॉम अ गॅलरी. तुमच्या ज्या क्वेश्चनचा प्रॉब्लेम आहे तो अगोदर जर तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह केलेला असेल तर चूज गॅलरीवर क्लिक करा. हे सायन्स किंवा मॅथमॅटिक्सचा तर तो प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम सिलेक्ट करा, त्याला क्रॉप करा आणि याला सबमिट करा. हे सबमिट झाल्याच्या नंतर परत तुम्हाला दोन क्वेश्चन येते, एक क्वेश्चन येणार की सायन्स की मॅथमॅटिक्स. आपण मॅथमॅटिक्स हा क्वेश्चन या ठिकाणी सबमिट केला आहे, तर त्यामुळं मी क्लिक करतोय मॅथ्सवर, आणि लगेच विदिन सेकंड आपल्याला आपलं सोल्युशन व्हिडिओ आन्सरमध्ये मिळालं. आपण व्ह्यू सोल्युशनवर क्लिक करूया. ज्यावेळेस आपण क्लिक करणार तर त्यावेळेस तुमच्या समोर आपला जो क्वेश्चन होता तर त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला या ठिकाणी प्ले होताना दिसत आहे, आणि हे सर्व व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. नो बघा, प्रश्न बघा. आता सेमी मराठी दोन्ही मीडियमला हे समजेल, आपल्या चॅनलवर दोन्ही मीडियमची मुलं आहेत बट खूप हुशार आहे, समजून घेऊ शकतात. बघा, 1 ते 171 यांच्या दरम्यान 5 ने भाग जाणाऱ्या नैसर्गिक संख्या किती आहेत ते शोधण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा, म्हणजे 1 पासून तर 171 पर्यंत असे नंबर्स की जे डिव्हिजिबल बाय फाईव्ह आहेत, तर असे नंबर्स आपल्याला किती आहेत, हाऊ मेनी नंबर्स आहेत बिटवीन 1 टू 171, म्हणजे 1 ते 171 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती, तर ते आपल्याला शोधायचं आहे, कृती पूर्ण करायची, ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. बघा, फर्स्ट सेंटेन्स काय दिलेलं आहे, 1 ते 171 यांच्या दरम्यान असलेल्या 5 ने भाग जाणाऱ्या संख्या 5, 10, 15 आणि --170 या आहेत. काय केलेलं आहे, तर 1 ला 5 भाग जात नाही आहे ना पूर्ण भाग, तर 5 ला 5 पूर्ण भाग जातो आहे, तर त्यामुळं 1 पासून 171 दरम्यानची 5 ही पहिली संख्या आहे, म्हणजे 2 पण भाग जाणार नाही, 3 पण जाणार नाही, म्हणून 5 ही पहिली संख्या घेतली. ओके, आता 5 भाग जाणारी पुढची संख्या म्हणजे 5 च्या पटीमधली, मग 5 1 5 5 2 10, नंतर 5 3 15, नंतर काय येणार 5 4 20, नंतर 5 5 25. तर हे असं लिहित न घेताना डायरेक्ट 171 ला 5 भाग जातो का, नाही जाणार. मग 170 5 सहज भाग जाईल, कारण एकक स्थानी 0 आला, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 येतो त्याला 5 पूर्ण भाग जातोच. मग 170 ही यातली शेवटची संख्या, म्हणजे 1 पासून तर 171 पर्यंत 5 भाग जाणाऱ्या संख्या ज्या आहेत तर त्या मांडल्या अशा. तापा पूर्ण संख्या मांडलेत का, नाही मांडल्यात, फक्त काही नंबर्स मांडले. आता ही एक अंकगणिती श्रेणी आहे, यामध्ये ए
ए म्हणजे कितवा पद मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ए कितवा पद म्हणत असतो याला आपण. आणि परत दुसरं एक कोणता ऑप्शन एसाठी आपण वापरतो, कोणता आपण सिम्बल त्या ठिकाणी वापरतो, म्हणजे टी वन टी टू टी थ्री यामध्ये काय वापरतो आपण ते सांगा. आता ए इज इक्वल टू किती येणार, येस राईट, किती 5 येणार. आता डी, डी म्हणजे काय तर यातला फरक. मग आता 10 5 वजा केले किंवा मग तुम्ही कितीचा फरक आहे तोंडीसुद्धा सांगू शकता, कितीचा 5 म्हणजे एची किंमत 5 येणार, डीची किंमतसुद्धा 5 येणार. मग ही लिहिल्यानंतर आपल्याला असं काहीतरी दिसणार. बघा ए बरोबर 5, डी बरोबर 5, टी एन म्हणजे या अंकगणित श्रेणीमधलं शेवटचं पद म्हणजे किती 170. आता बघा हा जो फॉर्म्युला आहे हे यन पदाचं सूत्र, अंकगणित श्रेणीच्या यनव्या पदाचं सूत्र, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. तर यंथ टर्म फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. ओके, मग आता यामध्ये टी एन इज इक्वल टू ए प्लस यन मायनस वन ब्रॅकेटच्या बाहेर डी. आता अंकगणित श्रेणीच्या पहिल्या यन पदांची बेरीज ॲडिशन जर करायची असेल तर एस एन वाला फॉर्म्युला आपण यूज करतो. कमेंटमध्ये तुम्हाला तो कमेंट करता येईल का सांगा मला एकदा, एस एन वाला फॉर्म्युला. आता बघा यात आपण व्हॅल्यू पुटअप करूया. टी एनची व्हॅल्यू किती आहे, 170. मग टी एनच्या खाली 170 मांडले. आता हा जो ए आहे तर एच्या खाली काय असायला पाहिजे, 5, कारण वरती 5 आहे. ब्रॅकेटमध्ये यन, यनची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, मायनस 1 आहे. आता डी, डी मीन्स काय तर डिफरन्स, फरक कितीचा 5. ओके, आता बघा हे आपल्याला सॉल्व करायचं, हे डायरेक्ट ब्रॅकेट दिलेलं आहे बट हे सॉल्व करावं लागेल आपल्याला. 170 तर 170 येतील, 5 ठिकाणी 5 येतील. पण आता हे जे 5 आहे या 5 या यनला गुणावं लागेल ब्रॅकेटमधल्या, आणि परत 5 कशाला गुणावं लागेल, 1. मग आता हे मांडल्याच्या नंतर असं काहीतरी दिसेल. बघा 170 ठिकाणी 170 मांडलेत मी, नंतर हा जो 5 आहे तर हा 5 इथे समोर घेतलेला आहे 5. ओके, नंतर या 5 यनला गुणलं ब्रॅकेटमधल्या, त्यामुळं 5 यन झालेत आणि 5 × 1 = 5, हे समोर 5, हे असं काहीतरी आपल्याला मिळेल. आता यामध्ये 170 ठिकाणी 170 बाजूला आहेतच डाव्या साईडला, पण आता हे 5 अधिक आहेत, हे 5 वजा आहे, तर त्यामुळे हे कॅन्सल झाले दोन्ही पण. मग फक्त 5 यन उरले, मग या ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, 5 यन. कृती पूर्ण करा, आपल्याला हमखास गॅरंटेड यतदाव बीमध्ये पास करणारा हा प्रश्न आहे. आणि हा जो प्रश्न आहे तर हा कोणत्या प्रकरणातला आहे हा मला नक्की रिप्लाय करा, कमेंटमध्ये सांगा. हा जो ही जी कृती आहे, ही जी ॲक्टिव्हिटी आहे, ही कोणत्या चॅप्टरमधली. आता हे 5 एन कसे आले तुम्हाला समजले असतील, 5 कॅन्सल झाले. आता पुढची स्टेप काय, तर डायरेक्ट परत आन्सर विचारलेलं आहे पण एक स्टेप आपली वाढूया आपण. बघा 5 × 170 छेदामध्ये टाकू आपण, तर ते आपल्याला असं काहीतरी मिळणार. बघा यन बरोबर, आता हा जो यन आहे यनची किंमत काढतो आहे आपण, 170 छेदामध्ये किती आले, 5 आले, कारण 5 आपण पक्षांतरित केलं, शिफ्ट केलं 170 साईडला. आता जर भाग दिला आपण तर 5 × 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, पहिला भाग 3 जाईल, म्हणजे 3 ही पहिली संख्या येईल, 2 बाकी उरेल, आणि नंतर भाग दिल्याच्या नंतर 34 असा आपल्याला आन्सर मिळेल.